नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय आजच्या एका स्पेशल आणि भन्नाट व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण प्रत्येक शनिवारी एक वेगळा टॉपिक घेऊन येतो ज्याचा यूज करून तुम्ही एक चांगलं ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करायला तुम्हाला मदत होते। मित्रांनो, बऱ्याच वेळेला असं होतं का आपण चांगले ट्रेड करत असतो परंतु बऱ्याच वेळेला आपण चांगले आलेले प्रॉफिट काही दिवसानंतर आपल्या हातात राहत नाहीत आणि आपले त्या पोझिशन्स लॉसमध्ये कन्वर्ट होतात। किंवा आपण बऱ्याच वेळेला सुरुवात चांगली करतो परंतु ती सुरुवात नंतर एका चुकीच्या डायरेक्शनला जाते आणि आपल्याला लॉस बेअर करावे लागतात। मित्रांनो, तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की हाय होतं, कदाचित माझ्याकडे नॉलेज नाही आहे, कदाचित पेशन्स नाही आहे, कोण सांगेल सायकोलॉजिकल कंट्रोल नाही आहे, बरोबर मित्रांनो। परंतु मित्रांनो, ह्या सगळ्यांबरोबरच आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये येतो, तुम्ही ट्रेडिंग करताय किंवा इन्व्हेस्टमेंट करताय तर मनी मॅनेजमेंट लक्षात ठेवा। मनी मॅनेजमेंट हे ट्रेडमध्ये जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं तुमचं तो प्रॉफिटवर इम्पॅक्ट जाणवणार आहे। तर मित्रांनो, चला जाणून घेऊया मनी मॅनेजमेंट का केलं पाहिजे। मनी मॅनेजमेंट जो ही ट्रेडर आणि इन्व्हेस्टर करतो तोच मार्केटमध्ये कन्सिस्टंट प्रॉफिट येणाऱ्या काळामध्ये कसा बनवू शकतो किंवा का बनवतो हे तुम्हाला याच्यामधून शिकता येणार आहे। तर मित्रांनो, आपण सुरुवात करू याच्या टॉपिकला की याच्यामध्ये आज आपण सगळे मुद्दे पाहणार आहोत, सगळा व्हिडिओ पहा। 1001% तुम्हाला याच्यामधून डायरेक्शन मिळतील, जे लोक ट्रेडिंग करतायत, जे लोक इन्व्हेस्टमेंट करतायत किंवा नवीन काहीतरी शिकायचा प्रयत्न करतायत। मित्रांनो, पहिली गोष्ट तुम्हाला सांगेल याच्यामध्ये की आपण जेही काही मुद्दे याच्यामध्ये चर्चा करणार आहे ते एक स्टेप बाय स्टेप फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला सांगेल, जेणेकरून प्रत्येक मुद्द्यामध्ये तुम्हाला कशाला फोकस करायचं आहे हे तुम्हाला याच्यामध्ये ठरवता येणार आहे। मित्रांनो, सगळ्यात आधी लक्षात ठेवा पहिली गोष्ट याच्यामध्ये काय शिकायची आपल्याला, बजेट युअर ट्रेडिंग मनी। म्हणजे काय, तर तुम्ही जो पण ट्रेड करताय त्याच्यामध्ये तुम्हाला आधी एक बजेट ठरवता आला पाहिजे। म्हणजे मला समजा मी एक इंट्राडे ट्रेडर आहे, मी एक स्विंग ट्रेडर आहे किंवा मी एक पोझिशनल ट्रेडर आहे, जे काही असाल ते, किंवा तुम्ही एक स्कॅल्पर पण आहात, तर याच्यामध्ये तुम्ही ठरवायचे की कुठल्या ट्रेडला मला किती पर्सेंट अमाऊंट द्यायची। ज्या पद्धतीने मी नॉर्मली सांगतो, तुम्ही जर मार्केटमध्ये नवीन असाल तर नॉर्मली तुमची जी काही अमाऊंट आहे, जसं समजा तुमच्याकडे 1,00,000 रुपये आहेत, तर 1,00,000 मधले 20% मी फक्त बाबा ऑप्शन ट्रेडिंगसाठी ठेवेल, त्यातले 50% मी याच्यामध्ये फक्त स्टॉक्स रिलेटेड, मग त्याच्यामध्ये स्विंग असतील काही पार्ट मी पोझिशनलसाठी ठेवेल, आणि 30% अमाऊंट ही मी नेहमी रिझर्वसाठी ठेवेल। का, तर मला माहिती आहे की ट्रेडिंग उत्तम आहे परंतु रिस्की पण आहे, म्हणून आपण असा एक फंडा वापरू शकतो। तर त्यामुळे 20-50-30 हा फॉर्म्युला पण तुमच्यासाठी कामाला येणार आहे, किंवा थोडक्यात तुम्ही जो काही फॉर्म्युला बनवा, मी म्हणणार नाही की ह्याच फॉर्म्युल्यावर काम करा, परंतु एक तुमचा प्री बजेटेड फॉर्म्युला याच्यामध्ये क्लिअर असणं गरजेचं आहे। 2 नंबरची महत्त्वाची गोष्ट, इन्व्हेस्टमेंटचं डायव्हर्सिफिकेशन करा। तुमची इन्व्हेस्टमेंट जेवढी डायव्हर्सिफाय असेल तेवढं तुम्ही लॉंग रनमध्ये व्यवस्थित टिकणार आहे। मार्केटमध्ये जेवढे पण मोठे मोठे फॉल्स येतील त्याच्यामध्ये पण तुम्ही अडकणार नाही आहे। कारण लक्षात ठेवा, तर मग डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय, तर फक्त स्टॉक्समध्ये डायव्हर्सिफिकेशन करायचं का, तर नाही, स्टॉक्समध्ये तर करायचंच आहे। म्हणजे काही जर तुम्ही कंपन्यांचे स्टॉक घेताय तर विविध सेक्टर्स घ्यायचे त्याच्यामध्ये, बरोबर, आणि ते सेक्टर्समधल्या पण चांगल्या काही कंपन्या प्लस काही इमर्जिंग कंपन्या अशा आपण त्याच्यामध्ये ॲड करायचे। त्याच्याबरोबरच स्टॉक्स बरोबर तुमच्या अमाऊंट काही SIPs इन्व्हेस्ट करा, काही अमाऊंट बॉन्ड्समध्ये डिबेंचर्समध्ये लावा, काही अमाऊंट थोडे गोल्ड्समध्ये लावा। मग गोल्डमध्ये आजकाल ऑनलाईन पण घेता येतं आपल्याला, किंवा फिजिकली पण छोट्या मोठ्या प्रमाणात, म्हणजे ॲटलिस्ट तुमचं डायव्हर्सिफिकेशन होणं गरजेचं आहे याच्यामध्ये, बरोबर। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाहिली आपण, आता 3 नंबरचा याच्यामधला मुद्दा आपण पाहूया, हॅव अ प्लॅन। लक्षात ठेवा, तुम्ही कधीही ट्रेड करताय तर ट्रेड करण्यापूर्वी आधी तुमचा एक प्लॅन सेट पाहिजे। लक्षात ठेवा, प्लॅन सेट असणं का गरजेचं आहे, तर जोपर्यंत तुम्ही प्लॅन बनवणार नाही तोपर्यंत तो एक्झिक्यूट करणार नाही, आणि विदाउट प्लॅन कुठलीही गोष्ट शक्य होत नाही। आज मी मनी मॅनेजमेंटवर का बोलतोय, मोठमोठ्या कंपन्या ज्या होतात मोठ्या, त्या मोठ्या होण्यामागचं हे मेन उत्तर असतं की त्यांच्याकडे प्रॉपर मनी मॅनेजमेंट आणि एक प्रॉपर प्लॅन असतो। त्यामुळे आजपासून ट्रेड करताय तर एक प्रॉपर प्री प्लॅन बनवा की इथे माझी एंट्री बनेल, इथे माझा स्टॉप लॉस असेल, बरोबर, एवढा एवढा प्रॉफिट मला ह्या ट्रेडमधून घ्यायचा आहे, मी बाहेर पडेल, मग त्याच्यानंतर तो कुठे जातोय ह्याच्यावर मला जास्त फोकस करून विनाकारण सायकोलॉजिकल कंट्रोल गमवायचा नाही आहे। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये ठेवायची, समजलं। 4 नंबरचा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा याच्यामध्ये, सेट अ स्टॉप लॉस। लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर समजा तुम्ही एखाद्या दुकानामध्ये खरेदी करायला गेले, समजा तुमच्या दुकाना खिशामध्ये 1,000 रुपये आहेत, तुम्ही 1,000 च्या 1,000 पैसे सामान घेऊन येता का? काही ना काहीतरी पैसे आपण तिथे शिल्लक ठेवतोच ना याच्यामध्ये। एक उदाहरण का दिलं, तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आणि ह्याच्यासाठी तुमचा स्टॉप लॉस कामाला येतो।
स्टॉप लॉस म्हणजे काय, तर तुम्ही आधीच ठरवायचे की एवढी एवढी अमाऊंट ह्याच्यामध्ये मी रिस्क घेऊ शकतो आणि तेवढीच रिस्क घ्या. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट आहे की तुमची तुम्हाला रिस्क ॲपेटाईट माहीत असणं गरजेचं आहे. एखादा व्यक्ती जर दिवसाला 1000 रुपये कमवतोय आणि त्याने जर आज 10,000 रुपये लॉस करून घेतला तर पुढचे 10 दिवस तो एक प्रकारे फ्रीमध्ये काम करणार आहे. का? कारण त्याला तो लॉस भरून काढायलाच तेवढा दिवस जाणार आहे. त्यामुळे स्टॉप लॉस ठेवा. स्टॉप लॉस प्रत्येकाचा वेगळा वेगळा राहू शकतो. प्रत्येकाचा स्टॉप लॉस सेम नसतो. काहींचा स्टॉप लॉस तुम्ही ॲक्च्युली क्वांटिटीनुसार ठेवता, परंतु स्टॉप लॉस ठेवताना तुमची रिस्क कॅपॅसिटी आणि ॲपेटाईट ओळखून तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवायचे. क्लिअर? त्याच्यानंतर मित्रांनो, पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इन्व्हेस्टिंग. इन्व्हेस्टमेंटवर तुम्हाला फोकस ठेवायचा आहे, कारण मार्केटमध्ये जोही पैसा आपल्याला बनतो तो मोस्टली कुठून बनतो? ट्रेडिंग बरोबरच इन्व्हेस्टमेंटवर. मग इन्व्हेस्टमेंट जर आपण करतोय तर याच्यामध्ये ही डायव्हर्सिफाईड इन्व्हेस्टमेंट आपल्याला करायची आहे, जी मी याच्या आधी पण चर्चेला आपण केली आहे की डायव्हर्सिफाई इन्व्हेस्टमेंट करायची मार्केटमध्ये. SIP असतील, बॉन्ड्स, डिबेंचर्स, गोल्ड आणि त्याच्यानंतर म्युच्युअल फंड्स, ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी ठेवायच्या आहेत स्टॉक्स बरोबर. बरोबर? त्याच्यानंतर ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी आता सांगणार याच्यामध्ये पोझिशन सायझिंग. लक्षात ठेवा, पोझिशन सायझिंग का महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला ट्रेडर असतो, नवीन काही प्रॉफिट झाले आपण की त्याच्यामध्ये बरे मोठे ट्रेड्स घेत असतो आणि तो प्रॉफिट झाला की पुढच्या ट्रेडला आपण अमाऊंट डायरेक्टली डबल करतो, म्हणजे आधीची मुद्दल प्लस झालेला प्रॉफिट हा मिळून आपला पुढचा ट्रेड असतो. तर इथून पुढे अशी गोष्ट चुकून पण करायची नाहीये. तुम्ही जो पण ट्रेड घेताय मित्रांनो, त्या ट्रेडला तुमचं फिक्स लॉट साईज ठेवा. कमीत कमी 50 ट्रेड जेवढा आपण घेतो फिक्स लॉट साईजवर घ्यावे, त्याच्यानंतर आढावा घ्यावा आणि नंतर पुढच्या दिशेने जावं. म्हणजे काय? तर तुम्ही इथे टिकून राहणार आहे. आणि हे मनी मॅनेजमेंटची एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुमची पोझिशन सायझिंग असणं गरजेचं आहे. कुठल्या ट्रेडला किती लावायचे आणि किती लॉट घ्यायचे हे तुम्हाला ठरवायचे आणि त्याला फॉलो करायचे. नुसतं ठरवलं तर काही उपयोग नाही आहे, ते इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे याच्यामध्ये. क्लिअर? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाहिली आपण. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट शिकूया, रिस्क मॅनेजमेंट. लक्षात ठेवा, रिस्क मॅनेजमेंट हा एक असा गोष्ट आहे की ज्याला जमला तो मार्केटमध्ये टिकला किंवा त्याच्यामध्ये त्याने मार्केटमध्ये पैसे कमवले. रिस्क मॅनेजमेंटमध्ये आपण आधी चर्चा केली, पुन्हा त्याला मी सांगतो तुम्हाला याच्यामध्ये. रिस्क मॅनेजमेंट म्हणजे तुमची रिस्क कॅपॅसिटी काय हे आता ओळखून लिहून ठेवा की मी एका दिवसामध्ये किती रिस्क घेऊ शकतो, त्या अनुषंगाने ट्रेड घ्या. आणि जर एखाद्या ट्रेडमध्ये तुम्ही एंट्री करताय तर जर तो ट्रेड एखाद्या मार्केट टॉपला आहे किंवा एखादा स्टॉक टॉपला आहे, तिथे जर तुम्ही नवीन एंट्री करताय तर साहजिक रिस्क वाढते. का? तर तिथून तो पडायची शक्यता जास्त असते वर जाण्याबरोबरच. का? तर तो एका टॉप लेवलला असतो. मग अशा ठिकाणी तुम्हाला कमी रिस्क घ्यायची आणि तुमचं रिस्क बॅलन्स करायचे मित्रांनो याच्यामध्ये. ओके? आणि सगळं आपण पाहिल्यानंतर ना टेक ओव्हर लुक ऑफ युअर प्रिव्हियस ट्रेड्स. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो याच्यामध्ये की तुम्ही जे आधी काय ट्रेड घेतलेत ना त्याचा एक आढावा घ्या. बऱ्याच वेळेला आपण कितीतरी ट्रेड घेतो, आपल्यालाच माहीत नसतं की आपण काय केलेलं आहे, मागच्या ट्रेडमध्ये का प्रॉफिट झालेत, कसे लॉस झाले. तर त्याचा एक आढावा घ्या आणि त्याच्यानुसारच काम करायला सुरुवात करा. आणि याच्यासाठी ट्रेडिंग जर्नलचा एक व्हिडिओ बनवला होता. लक्षात ठेवा, ट्रेडिंग जर्नलचा व्हिडिओ ज्यांनी पण बघितला, ज्यांनी त्याला इम्प्लिमेंट केला, ते सगळे एक चांगले रिझल्ट दिसायला सुरुवात झालेत. प्रॉफिटेबल ट्रेडरचा गुरुमंत्र नावाने आमचा हा एक व्हिडिओ होता, तो पाहिला नसेल तर अवश्य पहा. अजून पण तुम्ही ट्रेडिंग जर्नल नसेल घेतलं तर घ्या. 400-500 रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे, ते काय तुम्ही ट्रेडरसाठी मोठी गोष्ट नाही आहे. परंतु महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये की तुम्ही त्याच्यामध्ये नोट डाऊन करून ठेवणार आहे आणि तुम्हाला एक आढावा घेत आहे की ह्या सगळ्या गोष्टी मी आपण ज्या करतोय त्या बरोबर करतोय का, कुठे चुकतोय का, आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप पुढे जाता येतं. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण थोडक्यात शिकलो की मनी मॅनेजमेंट का महत्त्वाचं आहे. मनी मॅनेजमेंट शेअर मार्केटमध्ये करताना कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत याच्यावर आज आपण चर्चा केली. अशाच गोष्टी मी तुमच्यापर्यंत भरपूर घेऊन येणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आमच्याकडून येणारी माहिती तुम्ही मिस नाही करणार. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला अवश्य तुमचा अभिप्राय द्या आणि जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.